उत्तम जानकरांना भेटायला तांत्रिक मोठी बातमी आहे. माळशिरसमधील मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी ईव्हीएमवरती शंका घेत फेरमतदान करण्याचं ठरवलंय. मार्कडवाडीमध्ये आज बॅलेटवरती मतदान करण्यावरती गावकरी ठाम आहेत. गोळीबार झाला तरी चालेल पण मतदान करणारच असं गावकरी म्हणतायत. सध्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावात मतदान करण्यासाठी ग्रामस्थ जमलेत. इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. मात्र अद्यापही प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर हे मतदान केंद्रावरती आलेत. सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मार्कडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आणि गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली. अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट मार्कडवाडीमधनं. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, गावकरी जमलेले आहेत, फेरमतदानाची मागणी आहे, कोण तिथे आता जमलंय आणि सध्याची तिकडची स्थिती काय? स्वतः निवडणूक आयोगाच्या पद्धतीनंच आहे ते नेटकं नियोजन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर मतदान कक्ष आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि या बूथच्या माध्यमातून आहे ते गावकरी आज बॅलेट पेपरवरती मतदान करणार आहेत आणि त्यासाठी अशा पद्धतीचे 5 बूथ आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. आणि एकूणच पाहायला गेलं तर या संदर्भातली मतपत्रिकासुद्धा आहे ती, बॅलेट पेपरसुद्धा आहे तो गावकऱ्यांनी छापून घेतलेला आहे आणि या माध्यमातून गावकरी ईव्हीएमवरती शंका घेत होते आणि त्या शंकेला उत्तर आहे ते गावकरी या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून देणार आहेत. नेमकं काय होणार या मतदान प्रक्रियेनंतर हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं गावकरी आता या सगळ्या परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूचे गावकरी सुद्धा नेमकं हा सगळा प्रकार आहे तो जाणून घेण्यासाठी या सगळ्या गावामध्ये दाखल झालेले आहेत. काही मतदार आहेत ते मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत, ते आता मतदान करणार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, ईव्हीएमवरती जे मतदान झालं त्याला कुठेतरी आक्षेप गावकऱ्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी आता मतदानासाठी बोलवलं आहे, मतदान करणार आहात का तुम्ही? करणार आहे, मतदान करणारच आहे. काय झालंय नेमकं गावामध्ये की तुम्ही आता पुन्हा मतदान करून आमचं कुठं गेलंय ते आम्ही तपासणार आहे. कुणाच्याकडे गेलंय, काय राहिलंय, का पेटीत घोटाळा झालाय, का आमच्याकडे काय झालंय ते आम्ही जर साला आम्ही केव्हापासून इंदिरा गांधीपासून मतदान करतोय, काय आजकाल करतोय तेव्हा तेव्हा शिकवू तर शिकवायलाच गावातली माणसं लावायची, शिकू हाणून टाबल्यावर मत मारित होतो. जे मशीनवर मतदान केलं ते मिशनवर आलंय, बोट दाबलंय, कुणीकडे जातंय का आमच्याकडे येतंय हे आम्हाला काय माहित आहे तेव्हा बोटाला आम्ही अंगठ बाजूर माणसं. आता पुन्हा एकदा तुम्ही शिक्क मारून दाखवून देणार आहे की मतदान तुम्ही कुणाला केलं? आम्ही आता शिक्क मारूनच देणार आहे. हो, काही महिला मतदार सुद्धा या गावामध्ये दाखल झालेले आहेत, त्या सुद्धा मतदान करणार आहेत. काय तुमची नेमकी या पाठीमागची भूमिका आहे? या पाठीमागची भूमिका लिन्न येते आता जानकर साहेब ह्या गावात. आतापर्यंत विरोध कधीच लिडनं गेला नाही 200 ते 300 मतापेक्षा. मग आता कसं काय लीड कसं कमी पडलं? जानकर साहेब आलं पण लीड जानकर साहेबांना कमी कसं पडलं? प्रशासन मार्कडवाडी नावाच्या गावामध्ये लोकांनी ठरवलं की आपण बॅलेटवर मतदान करून आमच्या गावाचा कौल काय आहे हे निवडणूक आयोगाला दाखवायचं. नाही नाही, तसं काही होणार नाही. आम्ही कोणत्याही पद्धतीनं अजिबात तसली कोणतीही कृती आमच्याकडे होणार नाही. पण प्रशासन दडपशाही करतो आरोप आहे तो तुमच्यावरती होते प्रशासनावरती? आम्ही कोणतीही दडपशाही करत नाही. आम्ही जे BNS 163 प्रमाणे जे कलम लावण्यात आलेलं आहे, जमावबंदी जे कलम लावण्यात आलेलं आहे, ते फक्त आम्ही ह्या लोकांना सांगतोय. त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये, एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं. गावकऱ्यांच्या येताना गाड्या इथे तपासल्या जातात, नाव लिहून घेऊनच त्यांना पुढे सोडलं जाते. त्याच्यावर कारण 164 163 सुरू आहे ना, त्यामुळे आपण पाहताय की 163 कलम सुरू असताना सुद्धा अजून पण लोक इथं आलेले. काय ऍक्शन काय घेतली जाणार या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मोठी बातमी आहे. माळशिरसमधील मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी ईव्हीएमवरती शंका घेत फेरमतदान करण्याचं ठरवलंय. मार्कडवाडीमध्ये आज बॅलेटवरती मतदान करण्यावरती गावकरी ठाम आहेत. गोळीबार झाला तरी चालेल पण मतदान करणारच असं गावकरी म्हणतायत. सध्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावात मतदान करण्यासाठी ग्रामस्थ जमलेत. इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. मात्र अद्यापही प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर हे मतदान केंद्रावरती आलेत. सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मार्कडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आणि गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये
यासाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली. अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट मार्कडवाडीमधनं. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, गावकरी जमलेले आहेत, फेरमतदानाची मागणी आहे, कोण तिथे आता जमलंय आणि सध्याची तिकडची स्थिती काय? श्रोता, निवडणूक आयोगाच्या पद्धतीनंच आहे ते नेटकं नियोजन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर मतदान कक्ष आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि या बूथच्या माध्यमातून आहे ते गावकरी आज बॅलेट पेपरवरती मतदान करणार आहेत आणि त्यासाठी अशा पद्धतीचे 5 बूथ आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. आणि एकूणच पाहायला गेलं तर या संदर्भातली मतपत्रिकासुद्धा आहे ती, बॅलेट पेपरसुद्धा आहे तो गावकऱ्यांनी छापून घेतलेला आहे आणि या माध्यमातून गावकरी EOM वरती शंका घेत होते आणि त्या शंकेला उत्तर आहे ते गावकरी या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून देणार आहेत. नेमकं काय होणार या मतदान प्रक्रियेनंतर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं गावकरी आता या सगळ्या परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूचे गावकरीसुद्धा नेमकं हा सगळा प्रकार आहे तो जाणून घेण्यासाठी या सगळ्या गावामध्ये दाखल झालेले आहेत. काही मतदार आहेत ते मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत, ते आता मतदान करणार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, EOM वरती जे मतदान झालं त्याला कुठेतरी आक्षेप गावकऱ्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी आता मतदानासाठी बोलवलं आहे, मतदान करणार आहात का तुम्ही? करणार आहे, मतदान करणारच आहे. काय झालंय नेमकं गावामध्ये की तुम्ही आता पुन्हा मतदान करून आमचं कुठं गेलंय ते आम्ही तपासणार आहे. कुणाच्याकडे गेलंय, काय राहिलंय, का पेटीत घोटाळा झालाय, का आमच्याकडे काय झालंय ते आम्ही जर साला आम्ही केव्हापासून इंदिरा गांधी पासून मतदान करतोय, काय आज काल करतोय, तेव्हा शिकवू तर शिकवायलाच गावातली माणसं लावायची, शिकू हाणून टबल्यावर मत मारित होतो. आता जे मशीनवर मतदान केलं ते मिशनवर आलंय, बोट दाबलंय, कुणीकडे जातंय का तर आमच्याकडे येतंय हे आम्हाला काय माहित आहे तेव्हा बोटाला, आम्ही अंगठ बाजूर माणसं. आता पुन्हा एकदा तुम्ही शिक्क मारून दाखवून देणार आहे की मतदान तुम्ही कुणाला केलं? आम्ही आता शिक्क मारूनच देणार आहे. हो, काही महिला मतदार सुद्धा या गावामध्ये दाखल झालेल्या आहेत, त्या सुद्धा मतदान करणार आहेत. काय तुमची नेमकी या पाठीमागची भूमिका आहे? या पाठीमागची भूमिका लिन्न आहे त्याचा जाणकार साहेब ह्या गावात. आतापर्यंत विरोध कधीच लिडनं गेला नाही 200 ते 300 मतापेक्षा. मग आता कसं काय लीड कसं कमी पडलं? जानकर साहेब आलं पण लीड जानकर साहेबांना कमी कसं पडलं? प्रशासन मार्कंडवाडी नावाच्या गावामध्ये लोकांनी ठरवलं की आपण बॅलेटवर मतदान करून आमच्या गावाचा कौल काय आहे हे निवडणूक आयोगाला दाखवायचं. नाही नाही, तसं काही होणार नाही. आम्ही कोणत्याही पद्धतीनं अजिबात तसले कोणतेही कृत्य आमच्याकडे होणार नाही. पण प्रशासन दडपशाही करतो आरोप आहे तो तुमच्यावरती होते प्रशासनावरती? आम्ही कोणतीही दडपशाही करत नाही. आम्ही जे BNS 163 प्रमाणे जे कलम लावण्यात आलेलं आहे, जमावबंदी जे कलम लावण्यात आलेलं आहे, ते फक्त आम्ही ह्या लोकांना सांगतोय, त्याबद्दल त्या लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये, एवढंच आम्ही हे करतोय आणि आपण पण त्या लोकांना तेच सांगावं. गावकऱ्यांच्या येताना गाड्या इथे तपासल्या जातात, नाव लिहून घेऊनच त्यांना पुढे सोडलं जाते. त्याच्यावर कारण 164 163 सुरू आहे ना, त्यामुळे आपण पाहताय की 163 कलम सुरू असताना सुद्धा अजून पण लोक इथं आलेले. काय ऍक्शन काय घेतली जाणार? या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मोठी बातमी आहे. माळशिरस मधील मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी EVM वरती शंका घेत फेरमतदान करण्याचं ठरवलंय. मार्कडवाडीमध्ये आज बॅलेटवरती मतदान करण्यावरती गावकरी ठाम आहेत. गोळीबार झाला तरी चालेल पण मतदान करणारच असं गावकरी म्हणतायत. सध्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी गावात मतदान करण्यासाठी ग्रामस्थ जमलेत. इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. मात्र अद्यापही प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झालेली नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर हे मतदान केंद्रावरती आलेत. सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मार्कडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आणि गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली. अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट मार्कडवाडीमधनं. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, गावकरी जमलेले आहेत, फेरमतदानाची मागणी आहे, कोण तिथे आता जमलंय आणि सध्याची तिकडची स्थिती काय?
स्वतः निवडणूक आयोगाच्या पद्धतीनेच आहे ते नेटकं नियोजन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर मतदान कक्ष आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि या बूथच्या माध्यमातून आहे ते गावकरी आज बॅलेट पेपरवरती मतदान करणार आहेत आणि त्यासाठी अशा पद्धतीचे 5 बूथ आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि एकूणच पाहायला गेलं तर या संदर्भातली मतपत्रिका सुद्धा आहे ती बॅलेट पेपर सुद्धा आहे तो गावकऱ्यांनी छापून घेतलेला आहे आणि या माध्यमातून गावकरी EOM वरती शंका घेत होते आणि त्या शंकेला उत्तर आहे ते गावकरी या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून देणार आहेत. नेमकं काय होणार या मतदान प्रक्रियेनंतर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं गावकरी आता या सगळ्या परिसरामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूचे गावकरी सुद्धा नेमकं हा सगळा प्रकार आहे तो जाणून घेण्यासाठी या सगळ्या गावामध्ये दाखल झालेले आहेत. काही मतदार आहेत ते मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत, ते आता मतदान करणार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, EOM वरती जे मतदान झालं त्याला कुठेतरी आक्षेप गावकऱ्यांनी घेतलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी आता मतदानासाठी बोलवलं आहे, मतदान करणार आहात का तुम्ही? करणार आहे, मतदान करणारच आहे. काय झालंय नेमकं गावामध्ये की तुम्ही आता पुन्हा मतदान करून आमचं कुठं गेलंय ते आम्ही तपासणार आहे. कुणाच्याकडे गेलंय, काय राहिलंय, का पेटीत घोटाळा झालाय, का आमच्याकडे काय झालंय ते आम्ही जर साला आम्ही केव्हापासून इंदिरा गांधीपासून मतदान करतोय, काय आज काल करतोय तेव्हा शिकवू तर शिकवायलाच बघा गावातली माणसं लावायची, शिकू हाणून टबल्यावर मत मारित होतो. आता जे मशीनवर मतदान केलं ते मिशनवर आलंय, बोट दाबलंय, कुणीकडे जातंय का तर आमच्याकडे येतंय हे आम्हाला काय माहित आहे तेव्हा बोटाला आम्ही अंगठ बाजूर माणसं. आता पुन्हा एकदा तुम्ही शिक्क मारून दाखवून देणार आहे की मतदान तुम्ही कुणाला केलं? आम्ही आता शिक्क मारूनच देणार आहे. हो, काही महिला मतदार सुद्धा या गावामध्ये दाखल झालेले आहेत, त्या सुद्धा मतदान करणार आहेत. काय तुमची नेमकी या पाठीमागची भूमिका आहे? या पाठीमागची भूमिका लिन्न येत आता जानकर साहेब ह्या गावात. आतापर्यंत विरोध कधीच लिडणं गेला नाही 200 ते 300 मतापेक्षा. मग आता कसं काय लीड कसं कमी पडलं? जानकर साहेब आलं पण लीड जानकर साहेबांना कमी कसं पडलं? प्रशासन मार्कंडवाडी नावाच्या गावामध्ये लोकांनी ठरवलं की आपण बॅलेटवर मतदान करून आमच्या गावाचा कौल काय आहे हे निवडणूक आयोगाला दाखवायचं. नाही नाही, तसं काही होणार नाही. आम्ही कोणत्याही पद्धतीनं अजिबात तसले कोणतेही कृत्य आमच्याकडे होणार नाही. पण प्रशासन दडपशाही करतं आरोप आहे तो तुमच्यावरती होते प्रशासनावरती? आम्ही कोणतीही दडपशाही करत नाही. आम्ही जे BNS